मिशन 45 प्लस साठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी रणनीती आखली आहे. मिशन लोकसभासाठी भाजपनं आत्तापासून ॲक्शन मोडवर काम सुरू केलंय. गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती दर्शनाकरता दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी व्यस्त वेळापत्रकात पुणे शहर भाजपची आढावा बैठक घेतली. यावेळी नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा देताना सज्जड दमही भरला. काम करा, अन्यथा 3 महिन्यातच पद काढून घेईन अशी तंबी त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. मात्र पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हे वृत्त फेटाळलं. नाही, मुळात हे आपल्याच माध्यमातून कळतं की बावनकुळे साहेबांनी अशा प्रकारची तंबी दिली असं काहीही नाहीये. नवीन पदाधिकाऱ्यांकडनं प्रदेशाध्यक्षांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. 2024 हे आपलं मिशन आहे. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका भारतीय जनता पार्टीला महायुतीच्या माध्यमातून मोठं बहुमत मिळवायचे. मिशन 45 प्लस साठी प्रत्येक जागा महत्वाची आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे शहर भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी पहिल्यांदाच पक्ष पातळीवर स्वतंत्र समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर भाजपच्या बैठकीत बावनकुळे काल आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना तंबी देऊनच थांबले नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीचा विजय सुकर करण्यासाठी त्यांनी महायुतीच्या समन्वयकपदी संदीप खडेकर यांची नियुक्ती केली. त्यामुळे हे सगळं भाजपला लोकसभेत यश मिळून देणार का हेच पाहायचं. खरं तर भाजप हा नेहमीच इलेक्शन मोडवर राहणारा पक्ष, पण कसब्यातल्या पराभवामुळे पुणे लोकसभा निवडणुकीत कोणतीही रिस्क घेण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळे पुणे शहराचा फक्त अध्यक्षच नाही तर सगळी कार्यकारिणी सुद्धा बदलण्यात आली आहे. याच बदललेल्या कार्यकारिणीला पक्षाध्यक्षांनी फक्त रिचार्ज केलं नाही तर आतापासूनच लोकसभेसाठी कामालाही प्रवृत्त केलं. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.